मी किरण राठोड जाधव बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवात करूयात मोठ्या बातमीना। आर्यन खानचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळून लावल्यास सध्याची ही मोठी बातमी समोर येते। शाहरुख खानच्या मुलाची रवानगी आता तुरुंगात करण्यात आली आहे। आर्यनला किला न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाहीये। आर्यनला 17 न्यायालयामध्ये आता अर्ज करावा लागणार आहे। आर्यन खानचा जामीन अर्ज न्यायालयामधून फेटाळून लावलेला आहे, त्यामुळे त्याला आजची रात्र ही तुरुंगातच काढावी लागणार आहे। शाहरुख खानच्या मुलाची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे। आर्यनच्या किला न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाहीये। आर्यनला 17 न्यायालयामध्ये अर्ज करावा लागणार आहे।